नमस्कार मित्रांनो डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मित्रांनो आजपासून सोनी लिव्ह ॲपवर कोण बनेगा करोडपतीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत म्हणजेच दहा पाच दोन हजार एकवीसपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे सुरू झालेलं आहे हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं आहे याविषयी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर यासाठी आपल्याला प्लेस्टोअरवरून सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करायचं आहे सोनी लिव्ह ॲप डाउनलोड केल्यानंतर ॲपला ओपन करायचं आहे प्रकारे या ठिकाणी रजिस्ट्रेशन ओपन आणि खाली आपल्याला रजिस्टर नाव हे ऑप्शन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी भाषा निवडायची आहे या ठिकाणी आपल्याला रजिस्टर करी यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि आगे जे आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे कृपया आपणा जेंडर चुने पुरुष असाल तो पुरुष महिला अन्य या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे आता खाली आपलं वय या ठिकाणी लिहायचं आहे किंवा सिलेक्ट करायचं आहे अठरा ते तीस असाल तर अठरा ते एक तीस एकतीस ते पन्नास अशा प्रकारे जर आपलं वय सिलेक्ट करायचं आहे आणि पुढे जायचं आहे आता या ठिकाणी आप देश के किस क्षेत्र में रहते हे या ठिकाणी विविध राज्यांची नावे दिलेली आहेत त्यापैकी आपण जिथे राहत असाल ते राज्य या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे आणि समोर जायचं आहे क्या आप ग्रॅज्युएट है हा असेल तर हावर क्लिक करायचं आहे आपका व्यवसाय क्या है या ठिकाणी आपला व्यवसाय निवडायचं आहे आणि दर्ज करी यावर क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे किनकी जयंती के सन्मान में तेईस जनवरी को भारत सरकार ने पराक्रम दिवस के रूप में मनाने का निर्णय लिया है खाली आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत त्या चार पर्यायापैकी परे जो पर्याय या ठिकाणी बरोबर असेल त्यावर क्लिक करायचा आहे आणि दर्ज करे यावर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी झालेलं आहे आणि खाली आपल्याला एक मेसेज आलेला आहे रजिस्टर करणे लिए धन्यवाद आणि यदि आप अगले दौर के लिए चुने जाते है तो के बी सी की टीम अगले पंधरा में आपसे संपर्क करेगी आणि खाली के व्ही सी रजिस्ट्रेशन ही तारीख या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे तर अशा प्रकारे कोण बनेगा करोडपतीमध्ये ऑनलाइन रजिस्ट्रेशन आपण करू शकतो धन्यवाद